आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. लोकनियुक्त सरपंच होऊन तरी काय उपयोग, ग्रामपंचायतीला ग्रामसेवकच नसल्याने कामे ठप्प. शिरोळ तालुक्यातील नवे दानवाड ग्रामपंचायतीत कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्याने सर्व विकास कामे ठप्प आहेत. त्यामुळे सरपंच सौ कमल कांबळे यांनी जनतेतून सरपंच म्हणून निवडून येऊन तरी काय उपयोग, अशी खंत व्यक्त केली आहे. गावाच्या विकासासाठी म्हटलं तरी आपण भरपूर काम राबवले. अपंग आणि आधार आणि पेयजलचं पाण्याचं परत आणि नळ पाणी पुरवठा आणि आरोग्य शिबिर आणि दूध दारू पिऊ नका दूध प्या हे उपक्रम राबवले. आणि भरपूर आणि महिलांना म्हणजे हे बचत गटाचं सक्षमचं सगळं हे राबवले. परंतु माझं काम भरपूर आहे तर मला वरून म्हणजे अधिकारी ग्रामसेवकच व्यवस्थित नाही, ग्रामसेवकच नाही आमच्या धर्माला व्यवस्थित. म्हणजे तुम्ही निवडून आल्यानंतर सरपंच म्हणून या पदावर बसल्यानंतर ज्या दिवसापासून आला त्या दिवसापासून या ठिकाणी ग्रामसेवक नाही आहे, मग तुम्ही प्रशासनाला जाऊन विचारलं नाही काय? विचारलंय भरपूर वेळा. काय सांगितलं त्यांनी? त्यांनी सांगितलं देतो देतो आज येतो उद्या येतो असं म्हणून सांगितलं. अजूनपर्यंत काही आम्हाला ग्रामसेवक दिलीच नाही. त्यामुळे मग तुमच्या विकासावर परिणाम होत नाही काय? होते, भरपूर होते. ग्रामसेवकच पाहिजे ना या ग्रामपंचायतीमध्ये, ग्रामसेवक नाही ते सरपंच काय करणार? आज तुमच्या या ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये सफाई कामगार आहेत, तुमच्याकडे असणारा क्लार्क आहे, अन्य काही कामगार असतील, मग अशांच्या पगाराच्या बाबतीत काय होते या ठिकाणी? पगार काय ग्रामपंचायतीमध्ये हेच म्हणजे पैसेच नाहीत ग्रामपंचायतीमध्ये, फंड शिल्लक नाही तुमच्याकडे, कायच नाही. आणि ग्रामपंचायतीला म्हणजे पैसे हे पण गोळा केले नाही, दिले नाहीत कोण. घर फळा पण दिला नाही, घर फळा पाणीपट्टी लोकांनी पण सहकारी केले नाही, जास्त तेवढं म्हणजे फार म्हणासारखं झालं नाही. ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावचा विकास झाला पाहिजे ह्या दृष्टी डोळ्या त्यामुळे सोडून आम्ही राजश्री शाहू महाराजांच्या नावानं ग्राम विकास पॅनल तयार केला. ग्राम विकास पॅनलच्या माध्यमातून आम्हाला सरपंच सर 7 सदस्य गावानं निवडून दिलं, मोठी जबाबदारी आम्हाला गावानं टाकलं. ते मान्य करून आम्ही ज्यावेळी सरपंचांनी आम्ही सरपंच ग्रामपंचायतीमध्ये आल्या त्यावेळी मी ग्रामपंचायत बाहेर राहून आम्हाला काम करावं लागलं. परंतु आमच्या सौपत्नीनं ज्यावेळी आम्हाला व्यथा सांगून आल्या की ग्रामपंचायतीला ग्रामसेवक नाही, जो आहे सदर ग्रामसेवक तो वेळेवर येत नाही, तो काही काम करत नाही, कुठलंही अभिलेख कधी त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये येऊन लिहित नाही, साधं ग्रामपंचायतीच्या मासिका मीटिंग आणि गावसभा बोलवायचं असेल तर सरपंच स्वतः हे मला सांगत होत्या की गावसभा बोलवायचं आहे, मीटिंग बोलवायचं आहे. घटना अधिनियम काय सांगतोय की सरपंचांना मीटिंग बोलवायचं असते, पण तर सचिव हा तात्काळ येऊन ते मीटिंग जर नोटीस लावायचं असतो, परंतु सचिवच मिळत नव्हता. अक्षरशः म्हणजे 3-4 महिने तर ह्या सरपंच मॅडमनं की गावसभा आणि मासिक सभा बोलवण्यासाठी सतत म्हणजे त्या ग्रामसेवकांच्या मागं लागून ती मासिक सभा आणि गावसभा बोलत होत्या.